तर सोलापूरमध्ये गढूळ पाणी पुरवठ्यामुळे आता भाजप आक्रमक झालेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी गढूळ पाणी हे अधिकाऱ्यांच्या टेबलावर आणून ठेवलं. भाजप कार्यकर्त्यांकडून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला जातोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत. सागर, भाजप पदाधिकारी आक्रमक बनलेले आहेत, गढूळ पाणी घेऊन येत त्यांनी थेट अधिकाऱ्यांनाच या ठिकाणी जाब विचारला. सागर, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर महापालिकेच्या वतीने जो पाणी पुरवठा करण्यात येतोय त्या पाणी पुरवठ्यामध्ये गढूळ पाणी येत असल्याची तक्रार जी आहे ती गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून संबंधित भागातले नागरिक जे आहे ते करताना पाहायला मिळालं होतं. मात्र असं असताना देखील गेल्या 8 महिन्यात महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही किंवा ते जे काही गढूळ पाणी येत आहे त्यावरती कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न निघाल्यामुळे अखेर आज भाजपच्या नेत्यांनी जे आहे ते आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या दालनामध्ये जे ठिय्या मांडलेला होता आणि गढूळ पाणी त्यांना भेट देत त्या ठिकाणी खरं तर या अधिकाऱ्यांचा आज वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने ते भेट देखील त्यांना देण्यात आलेलं आहे गढूळ पाणी. अशी एकंदरीत परिस्थिती जी आहे सोलापूरमध्ये पाहायला मिळते. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत कारण सोलापूरकरांच्या नागरिकांशी जीवाशी खेळ तुम्ही खेळू नका अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. एकतर तुम्ही हे पाणी प्या किंवा आम्हाला हे पाणी प्यायला द्या अशी देखील आक्रमक भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर महापालिकेतील पाणी पुरवठ्याचा जो काही गैरकारभार आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सागर, नक्कीच सागर, धन्यवाद या माहितीसाठी.